भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार, आज अधिक मास दिवस 21वा, श्रोते हो अधिक महात्म्य अध्याय 21वा, आज आपण त्याचे विवेचन पाहणार आहोत, श्रवण करणार आहोत अध्याय 21वा। प्राचीन काळी विराट देशात माहूर नावाचे शहर होते। तेथील सर्व लोक धनिक होते। ते स्वधर्माचे नीती नियमांचे पालन करीत असत। त्यांना कोणतीही चिंता, कोणतीही व्याधी किंवा आजार नव्हता। अतिथींना दान देऊन ते सत्कार करीत। सती अनुसूया देवी रेणुका यांचे ते वस्तीस्थान आहे। देवी रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व परशुरामांची माता होती। भक्तजन हो, सर्व भक्तजन तिची मनोभावे पूजा करतात, त्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। अशी देवांची कीर्ती होय। त्या गावी बरेच ऋषी राहत असत। विप्राची नित्यनियमित सेवा करणारा, धार्मिक कार्य करणारा एक शूद्रही त्या गावी राहत असे। तो पाय धुण्यास गरम पाणी करी, ऋषींची सेवा करी, त्यांचे अंगमर्दन करी, फुलांच्या माळा करीत असे। अशा अनेक गोष्टी तो शूद्र करत असे। त्याचबरोबर शय्या, वस्त्र, अलंकार देऊन लोकांना आनंदित करीत असे। कोणी अतिथी आल्यास त्यांच्या आवडीचे भोजन करून वाढी। शूद्राच्या पत्नीला मात्र याचा तितकारा यायचाच, पण ती थोर पतिव्रता होती। दोघेही एकोप्याने आनंदाने राहत असे। पतिवचन व धर्मपंथाचे उल्लंघन ती कधी करीत नसे। विप्र व ऋषी सेवेचा ती खेद मानत नसे। ते सदैव आनंदी व हसतमुख असे पती पत्नी होते। त्यांना कसल्याही प्रकारचा गर्व किंवा अहंकार नव्हता। पदरी धन असलेली व्यक्ती निगर्वी असेल तर ती विवेकी असते। तिच्या अंगी ईश्वरी अंश असतो। विद्या, विनय, धन, लीनता, शक्ती, गर्व रहित हे सगळे गुण अंगी असतील तर ती व्यक्ती ईश्वराचे रूप असते। चांगल्या केलेल्या कामाची ते कुठेही वाच्यता करत नाहीत। उपकारासाठी जीवन वेचणे, लोकनिंदेचे भय नसणे, वैराग्यपूर्ण प्रपंच करणे, दुर्जनांसारखे कुणाचेही उणे धुणे न काढणे, ही आहेत काही सत्पुरुषांची लक्षणं। घडून गेलेल्या बाबीचा खेद न करणे, मनासारखे घडले तर आनंद न मानणे किंवा सुख दुःख हे आपल्या मनात सारख्याच पद्धतीने त्याचा अनुभव घेणे, हे सर्व गुण शूद्राच्या अंगी होते। दोघेही पतीपत्नी दान धर्म पुण्यकर्म करत असत। हे करता करता अचानक तेथे एक विपरीत घडले। शूद्राला कुष्ठरोग झाला। रात्रंदिवस त्याच्यातून रक्त पूसारखं झिरपत असे। स्वधर्माचे आचरण करूनही आपल्या नशिबी हे भोग आले, त्यामुळे त्याचे मन उदास झाले। आता माझ्या अधून विप्रसेवा कशी घडणार? हे देवा, कोणत्या जन्मीच्या पापाची शिक्षा मला देत आहेस? यातना सहन करण्यापेक्षा देवा तुम्हाला मरण दे। पण दुःख ओकल्याने आयुष्याचे भोग संपत नाही, त्याची व्यथा वाढतच होती। त्यातच अधिक मास आला। तेव्हा शूद्राची पत्नी म्हणाली, सर्वच लोक गंगा स्नानाला जातात, तुम्हाला असं खिन्न उदास पाहून कसं चालेल? तसं राहू नका। प्रपंचाची कास सोडा, मोक्षपदाच्या मार्गाला जा, असा उपदेश करणारी पत्नी खरोखरच धन्य होय। आयुष्यभर साठवलेले धन धर्मकार्यासाठी नाही केले तर त्याचे सार्थक कसे होणार? सार्थक झाल्याशिवाय आणि मृत्यू आल्याशिवाय सर्व मनुष्य प्राण्याला मुक्ती मिळत नाही। देवाचे नामस्मरण करण्यास माणसास काहीच खर्च येत नाही। दुर्लभ नरदेहाचे सार्थक करणारे असे हे देवाचे नामस्मरणच आहे। आजवर केलेली विप्रसेवा कामी आली। त्याने सहकुटुंब तीर्थयात्रा करून गौतमीची अधिक मासात व्रत महिनाभर केले। ब्राह्मणाच्या चरणतीर्थाचे त्याने प्राशन केले।
तेच तीर्थ सर्वांगास लावले, त्यामुळे चमत्कार घडला व महिनाभरातच त्याचा कुष्ठरोग बरा झाला. महिन्यानंतर त्याने व्रताचे उद्यापन केले, यथाविधी ब्राह्मण संतर्पण केले, शक्तीनुसार सुवर्णदान केले, गंगा उदकी स्नान केल्याने त्याच्या पापाचा नाश झाला. विष्णुदूत आले व त्यांनी शूद्रास स्वर्गलोकी नेले. अशा प्रकारे त्याने पुण्याचे आचरण करून तीर्थासाठी काया कष्ट दिले, त्यामुळे त्याच्या जीवनाचे सार्थक झाले. श्रोते हो, इथेच आपल्या 21व्या अध्यायाची सांगता झालेली आहे. ओम नमो नारायणा. श्रोते हो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणा लिहून अवश्य मला कळवा. धन्यवाद.